भरधाव वेगात जाणाऱ्या दुचाकी स्वाराची धडक एका 7 वर्षाच्या चिमुकल्यास आणि एका महिलेला लागल्याने त्यांचा जागेवर मृत्यू झाला. या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नुकत्याच शाळा उघडल्या आहेत, त्यामुळे शहरातील पालकांची आपल्या पाल्यांना शाळेचे नवीन कपडे, पुस्तकं, वह्या आणि इतर शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी लगबग सध्या सुरू आहे. अशीच लगबग संदेशनगर विद्यानगर भागात राहणाऱ्या वर्षा नवले यांची. त्यांच्या मुलांना आणि मामाच्या मुलांनाही कपडे आणि शालेय साहित्य खरेदीसाठी वर्षा नवले या काल बाजारात गेल्या होत्या. परंतु रस्ता ओलांडत असताना सेवन हिल कडून आकाशवाणीकडे जात असलेल्या भरधाव दुचाकी क्रमांक MH 20 DG 9467 ने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात वर्षा नवले यांच्या मामाचा मुलगा रोहनचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी शेख मुसद्दीक, मोहम्मदुद्दीन फारुकी व छत्रपती महाविद्यालयातील राजेश खर्डे या तिघांनी जखमी अवस्थेत असलेल्यांना MGM रुग्णालयात दाखल केले. मात्र वर्षा नवले यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघाताची नोंद जवाहरनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून संबंधित दुचाकी स्वाराला पोलिसांनी ताब्यातही घेतले आहे. आता त्याला या संदर्भात न्यायालयात हजर करून शिक्षाही मिळेल. मात्र या अपघाताने उद्ध्वस्त झालेल्या त्या कुटुंबाचे काय. धडक देणारा तो तरुण मुकुंदवाडी सावंगी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरकीची प्रॅक्टिस करत आहे. तरुण धूम स्टाईलने मजा म्हणून गाडी चालवतो, मात्र त्याच्या एका चुकीमुळे एक संपूर्ण कुटुंब क्षणार्धात उद्ध्वस्त होते. असा भयंकर अपघात काल रात्री सेंट फ्रान्सिस हायस्कूलच्या समोर घडला. या अपघाताच्या निमित्ताने श्रीमंतीच्या पटलावर स्वार झालेल्या आणि आपल्या तारुण्याचा तडफदार जोश दाखवू पाहणाऱ्या दुचाकी स्वार तरुणांच्या अशा चुकांमुळे कित्येक कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत, होत आहेत. त्यातीलच एक कुटुंब वर्षा नवले यांचं आहे. वर्षा नवले यांना 2 मुलं आणि 1 मुलगी आहे. आई विना या मुलांचा आयुष्यभर सांभाळ कोण करेल. शाळेत जाऊन उज्ज्वल भविष्य घडवू पाहणाऱ्या या मुलांना उद्ध्वस्त झालेलं कुटुंब पाहण्याचं सामर्थ्य मिळेल का, असे अनेक प्रश्न या अपघातातून अनुत्तरित राहणार आहेत. अपघात घडल्याची घटना नातेवाईकांना समजताच त्यांनी घाटी रुग्णालयात एकच गर्दी केली. शवविच्छेदानंतर मृतदेह बाहेर नेताना एकच आक्रोश बघायला मिळाला. ओव्हरब्रिज चुकीचे आहे, ओव्हरफ्लो म्हणजे तिथं समोर स्पीड वगैरे ब्रेकर पाहिजे आणि सगळे ओव्हरब्रिज जिथं टर्न होणार आहे म्हणजे संपतात कुठं तिथून लोक जाणार आहे जास्त. जे वर्दी ठिकाणी सगळे ओव्हरब्रिज आहे तिथं स्पीड ब्रेकर पाहिजे किंवा तो कंटिन्यू एकच पाहिजे. त्याचे चुके आहेत ओव्हरब्रिजच्या. आता नवीन हा तर सिडकोचा जो आहे सेवन हिलचा, हा तर जुना आहे पण सिडकोचा जो आहे तिथं पण असेच प्रकार घडण्याची शक्यता जास्त. कालची जी घटना घडली होती त्याच्यात असं झालं आहे की बाबा जे काही आपले उड्डाणपूल आहे म्हणजे त्यांचा जो म्हणजे एंडिंग पॉईंट आहे तर तिथून समजा काही शाळेचे रस्ते समजा उड्डाणपुलावरनं माणूस येतो तो फुल स्पीडमध्ये असतो तर खाली आल्यानंतर त्याला कमीत कमी बाबा एक स्पीड ब्रेकर स्पीडची लिमिट मेंटेन केली पाहिजे तिथं पहिली गोष्ट. आणि जेवढे काही म्हणजे ब्रेकरचे स्टार्टिंग पॉईंट आणि एंडिंग पॉईंट आहे तिथं वर्दळीचा रस्ता न राहता त्यांना काहीतरी त्यांनी दुसरीकडे रस्ता डायव्हर्ट करून दिला पाहिजे. आणि आता जे काही आज 2 उड्डाणपुलांचे हे होणार आहे समजा इनॉग्रेशन तर त्यांनी फक्त बाबा त्याला ब्रेकर देण्याची म्हणजे रस्त्यावर एक स्पीड लिमिट देण्याची तशी एक प्रोव्हिजन करावी.